काही नाही साहेब, भाई आपल्याला तुम्हाला माहित आहे माझा स्वभाव, जेवढं आपल्याला विकासासाठी करता येईल तुझ्या योगेशच्या मतदारसंघामध्ये तुला जिथे जिथे निधी लागेल तिथे मी सांगतो पैसे कमी पडणार नाही बिलकुल। या मतदारसंघाचा कायापालट करून टाक आणि लोकांनी जे निवडून दिलेलं आहे त्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहे त्या अपेक्षांना तू खरा उतरलेलाच आहे, परंतु भविष्यामध्ये तुला प्रचार करावा लागणार नाही अशा प्रकारचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आणि ते तू करतोय, त्यामुळे तुला देखील मी या ठिकाणी शुभेच्छा देत असताना आपण कुठल्याही मनामध्ये फक्त पुस्तकं लिहायचा विचार करू नका, साहित्यिक बनण्याचा विचार करू नका, काय साहित्यिक पण होऊ शकतो का जयंत भाई, पुस्तकं लिहू शकतो आणि आपल्याला प्रवाहामध्ये देखील राहायचं आहे, त्यामुळे आपली सेकंड इनिंग जी आहे तुमची सेकंड इनिंग जोरदार सुरू करा, आम्ही आपल्या सोबत आहोत। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।